स्पर्धा म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं ते विजयाकडे, आणि हाच विजय पटकावलाय सारेगमप लिटिल चॅम्प्सची छोटीशी चिमुकली, जिला तुम्ही डॉन म्हणून ओळखता, ती म्हणजे गौरी गोसावी। तिने सगळ्या स्पर्धकांना टफ फाईट देत विजेतेपद पटकावलंय आणि आपलं नाव जे आहे ते त्या ट्रॉफीवर कोरलंय। म्हणूनच आज मी गौरीला भेटायला आले, तिची प्रतिक्रिया काय, तिच्या घरच्यांच्या भावना काय ते मला जाणून घ्यायचे आहेत। गौरी, सुरुवातीला तुला शुभेच्छा की तू ती ट्रॉफी मिळवली आहेस, ती तुझ्या घरी आली आहे आता थेट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझं झी 24 तासमध्ये स्वागत। पहिल्यांदाच आपण हा पहिला इंटरव्ह्यू करतोय तुझा, तू ही ट्रॉफी मिळवल्यानंतर। तर सुरुवातीला मला आता जसं आम्ही तुला गाताना पाहिलंय, हे तुझ्या गाण्याचा सक्सेस आहे, म्हणून सुरुवातीला मला तुला एकच गोष्ट विचारायची, ती म्हणजे आता तुला विजय मिळाला आहे, हा विजय घेऊन तू घरी आली आहेस, तर गाण्यातून तुझ्या स्टाईलने हा विजय तू सांगशील। किती सांगू मी सांगू तुम्हाला, किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। वा, म्हणजे आनंदी आनंद तुलाही झालाय, तुझ्या आई वडिलांनाही झालाय ऑफकोर्स। मला एक गोष्ट सांग, जेव्हा तुझ्या समोर सगळे होते, तुझे कॉम्पिटिटर्स होते, आणि त्यांच्या समोर तुझं नाव घेतलं गेलं की तू विनर झाली आहेस, डोक्यात काय म्हणजे सुरू होतं तेव्हा, आणि तुला स्वतःला काय फीलिंग होती तेव्हा? म्हणजे ॲक्च्युली जेव्हा मी तिकडे उभी राहिली, मी ऑलरेडी अशा स्टेटमध्ये होते की ठीक आहे, हे फायनली तो क्षण आला आहे, एवढ्या महिन्यांच्या मेहनतीनंतर फायनली तो क्षण आला आहे। आणि मी ॲक्च्युली थोडी कन्फ्यूज स्वतःच होती की काय होईल, कसं होईल। मग एक एंड ऑफ माइंडला असं म्हणजे विश होती की मी जिंकावी, पण तरीही एक असं कन्फ्युजन होतं, डाऊट होता। पण जेव्हा अनाऊन झालं तेव्हा मग सगळी एवढ्या महिन्यांची मेहनत माझी, सगळ्यांचीच, सगळे एवढे म्हणजे मला असं आश्चर्यच बसलेलं की काय मी असं करून झालेलं। गौरी, प्रत्येक जण तुम्ही जे तिथे होतात, प्रत्येकामध्ये काही ना काही क्वालिटीज होत्या, कोणामध्ये काही क्वालिटीज वेगळ्या होत्या, हटके होत्या। तुला काय वाटतं, तुझ्या कोणत्या अशा 1 ते 2 क्वालिटीज होत्या किंवा 3 क्वालिटीज होत्या ज्या तुला हेल्प करू शकल्या ते विजेतेपद पटकावण्यासाठी आणि ती ट्रॉफी घरी आणण्यासाठी, तुला काय वाटतं? ॲक्च्युली मी असं बोलेन की मला या पूर्ण जर्नीमध्ये एक खूप चांगली गोष्ट झाली की सगळ्यांनी, पूर्ण टीमने मला अशी गाणी दिली की एकदम वेगवेगळ्या टाईपची, म्हणजे अप टू कॅबरे डान्स टू नाट्यसंगीत, एवढी मोठी रेंज होती गाण्यांची, ती सगळी दिली। त्याच्याने मला स्वतःला कळलं की माझी केवढी कॅपॅबिलिटी आहे, केवढं मी करू शकते। ते माझी एक स्वतःची टेस्ट होती की मी करू शकते की नाही हे फाईंड आउट करायला। आणि जेव्हा मला कळलं की मी हे झेपू शकते सगळ्यांच्या हेल्पसोबत, तर मला आनंद झाला। हे एक व्हर्सेटॅलिटीचा पॉईंट होता। इवन एक गोष्ट आहे, म्हणजे सूर माझे असे लेट्सचे खूप आधीपासून सूर खूप पक्के आहेत, तर त्याचा एक हेल्पफुल, एक खूप हेल्पफुल गोष्ट होती की सूर माझे लवकर लवकर जात नव्हते, तर तो एक भार आणि टेन्शन कमी झाला की माझे सूर जातील वगैरे ह्याचा। आणि अजून एक गोष्ट म्हणजे की गाण्याचा अभ्यास कसा करावा, ह्याची माझ्या एक स्वतःत इंटरेस्ट होती की एकदा चेक करून घ्यायचं की हे गाणं असं आहे, ओके हा शब्द असा उच्चारला आहे, ह्याच्यात असे एंड नोट्स आहेत। आणि बाजूला पण एवढे मोटिवेटिंग लोक होती, त्यांनी हेल्प केली। बरोबर। मला एक गोष्ट सांग की असं पंचरत्नांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं की त्यांचं एखादं गाणं खूप जास्त हिट झालेलं, म्हणजे थ्रूआउट तुम्ही बरीच गाणी गाता, पण एखादं गाणं जे असतं ते लोकांच्या मनात ते कायम राहतं, तुला काय वाटतं कोणतं गाणं असेल ते? मला वाटतं की ज्या गाण्याला मला माझं 11वं गोल्डन तिकीट मिळालेलं, मोना डार्लिंग, जे असं गाणं मिळालं ज्याच्यात सगळे माझे फेवरेट जॉनर येतात एकाच गाण्यात, तर म्हणजे मला असं वाटलेलं की हे गाणं झालंच पाहिजे। आज पण मला असं वाटतं हे गाणं झालं पाहिजे। हे यूट्यूब चॅनल टीव्हीचा खोकडा काला पिला साला, हौ कटचा दुकड 570 लाईक्स त्याला, मोशन आणि इमोशनचं बघू नाही गरा, एक्सप्रेशन चे बॉम्बा बॉम्ब जगण्याचा पसारा, कधी इथ कधी इथ कधी इथ कधी इथ रे थ तिथ शोध कुठ, मोना 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 डार्लिंग गेली कुठ, मोना 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 डार्लिंग गेली कुठ, बातम्या 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 टन 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 टन, रस्ते खड्डे स्पीड ब्रेकर्स ढन 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 ढन,
डेली सब्जेक्ट टीआरपी लगर्दी बगा हाय टलंडर कॉमेडी चा छन 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 अदरे के अमेरिके चार बगे जीरो बगे चलो डगे इंग्लिश भो 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 साउथ के साउथ की अस्तु की मर्द के चलो सके डैम बेस छा 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 तत गिरी मारा मारी हेरा फेरी हरा की उंगल बुंगल वा 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 मारा मारी चिंग सॉरी 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 देवा तेरी प्राय कच दिन हाड़ा आ गदी थ कदी थ कदी थ कदी थ कदी थ कदी थ अरे थ ति त शुद कुठ मोन्ना 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 मोना डार्लिंग गेली कुठ मोना 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 डार्लिंग गेली कुठ ओळखिला स्पर्श नवाला भला देह भर जडू मोह चेतला रेशी मधे रेशी मघे सलगी तये ना सर्रा हो अंतरी जाए करो तो जागला आज मी तुझा रंग घेतला आता खरी उमले नमी वेचून घेना मला हरू तू माझा तुझा आहे जरा वेगळा हसा पाऊस तू देई जीवाला झगा पारदर्शी झाली तर दादा कोण जाणे केव्हा कशी कधी कोणी काशी गेली क्वालिटी थी नाही क्वांटिटी थी नाही आमची माती आमचे माणसं सोडून मोन डार्लिंग गेली फक्त फक्त थोडा वेळ बोर जाऊ द्या ना बाळासाहेब वो नाही तो होगी कोई और जाऊ द्या ना बाळासाहेब ऐ मौना कुठे असेल मौन जाळ हे मौना हे मौना कुठे असेल डार्लिंग गेली कुठे जबरदस्त जबरदस्त म्हणजे आता मला कळलं ती ट्रॉफी तुझ्या हातात काय खूप जबरदस्त झालं म्हणजे खरंच हे गाणं ऐकल्यावर वेगळी गौरी आम्हाला दिसली आत्तासुद्धा जी नॉर्मली बोलताना जी गौरी असते ती गौरी नाही आहे ती तिच्या झोनमध्ये होती आता बरोबर येस तर मला याच्या पुढे आता आपण इंटरव्ह्यूमध्ये पुढे मी तुला काही प्रश्न विचारणार ते म्हणजे की तिथे 5 पंचरत्न होते महाराष्ट्राचे जे तुझं मार्गदर्शनसुद्धा करत होते पण ते तुझे परीक्षकसुद्धा होते तर मला सांग की त्या 5 जणांमधला कोणता गुण तुला घ्यायला आवडेल किंवा तुला स्वतःहून तिथे त्यांच्या समोर असताना कोणत्या बेनिफिट्स झाले त्या 5 जणांकडून मी असं बोलेन एक स्टार्टिंग विथ रोहित दादाकडे एक अशी एनर्जी लेवल आहे ना आणि एक अशी क्युरिओसिटी की तो काहीही करण्यासाठी रेडी असतो आणि सगळं एक्सप्लोअर करण्याची त्याच्यात अशी एक काय बोलतात आतमधनं एक व्हॉइस आहे की हां मला हे एक्सप्लोअर करायचं मला हे पण शिकायचं मला ते पण शिकायचं आहे हे जे त्याची त्याचा जो स्वभाव आहे ना तो मला खूप जास्त आवडला मला पण तो अप्लाय करायचा आहे कारण मला पण वेगवेगळे जॉनर्स एक्सप्लोअर करायचे आहेत अजून वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शोधायच्या आहेत आणि त्याच्यासारखीच एवढी एनर्जी लेवल मेंटेन करायची आहे तर ते मी रोहितदादाकडनं शिकली मुग्धाताईचं मला हे आवडतं की ती असं जेव्हा पण कोणती गाण्यांची अशी कठीण कठीण शब्द असते ती तिचे उच्चार एकदम परफेक्ट असतात इवन जर काही आपण चुकलो किंवा कुठे मिस्टेक्स होत असतील तर ती मला ठामपणे ते सांगते म्हणजे तिचा जो असा मोकळेपणाने ती जे मला सगळं सांगते ना की हे असं कर हे तसं कर त
तर मला ते जास्त खूप खूप जास्त आवडतं मुग्धाताईमधनं. मग मी मला ते शिकायचं आहे तिच्याकडनं, मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आर्याताई, आर्याताईचा जो असा आवाजाचा थ्रो आहे, त्याच्यानंतर जो ती फॉल्सेटो नाही लावत ते पण मला तिच्याकडनं शिकायचं आहे. तिचा आवाजाचा थ्रो मला खूप 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 जास्त आवडतो. तिची आवाजाची क्वालिटी मला खूप जास्त आवडतं. ते मला तिच्यासारखं इम्प्रूव करायचं आहे. इवन कार्तिकीताई खूप जास्त प्रेमळ आहे. म्हणजे ती मार्गदर्शन करताना नेहमी एवढ्या असं ती आम्ही तिचेच आहोत असं एकदम जवळ घेऊन आम्हाला सगळं सांगणार, आम्हाला हेल्प करणार असं अशी ताई आहे ती. मग मला तो टीचरला गुण खूप जास्त आवडतो. ती खूप प्रेमळ आहे. आणि प्रथमेश दादा म्हणजे तो तर तानांचा मास्टर आहे असं मी बोलेन. त्याच्या ज्या निघतात ना ताना, मला त्याच्यासारखं क्लासिकल गायचं आहे. वा, ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या म्हणजे याचं बेनिफिट तुला ऑफकोर्स तिथे मिळालाच असेल. मला एक गोष्ट सांग, तिथे तू स्पर्धेत जेव्हा उतरलीस, जेव्हा खरी तुमची स्पर्धा सुरू झाली 14 जणांची, तेव्हा तुला असं वाटत होतं ह्या ट्रॉफीसाठी अजून कोण आपल्या शर्यतीत खरंच खूप पुढे आहेत आणि आपण कदाचित मागे आहोत का, हे दडपण किंवा या गोष्टी तुझ्या मनात सुरू होत्या? आणि ती दोन नावं कोणती असतील? ॲक्च्युली मी बोलेन, आधीपासूनच मी एवढी पुढे नव्हती. सो आधी आय थिंक मला पहिले म्हणजे मी आधी एक सगळ्यांसारखीच होती आणि सगळेच एवढे कडक गात होते. सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी स्पेशल होतं. त्याच्यात प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं होतं. पण जर दोन नावं बोलायचीच असतील जे माझ्यासाठी टफ कॉम्पिटिटर्स होते, तर आय थिंक मी जेव्हा असं 6 गोल्डन टिकीट्सच्या जवळपास आली तेव्हा मला कळलं की ओ माय गॉड, म्हणजे तेव्हा मला ओमकार आणि पल्लाक्षी ते दोघं पण खूप असं टफ कॉम्पिटिटर्स गेले, कारण ते खूप पुढे गेलेले. आणि मला समजलं की मला पण यार जायचं आहे ना तिकडे, तर मला त्यांच्यासारखं गायचं होतं, त्यांच्यासारखं इम्प्रूव्ह करायचं होतं. तर ते माझे असे काही दिवसांसाठी रोल मॉडेल झालेले. आणि मग जेव्हा त्यांच्याजवळ गेली तेव्हा मग ते असे माझ्यासाठी टफ कॉम्पिटिटर. मग आता फिलिंग कशी आहे? आता पण मला ॲक्च्युली असं वाटते की ते दोघं पण मला जे मिळालं आहे ना ते दोघं पण तेवढंच डिझर्व करतात.